नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शिवनेरी गडावर आयोजित कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांचं वेगळं वक्तव्य. इंदोरीकर महाराजांचा खुलासा, चोरी चोरी चुपके चुपके जिल्हा रुग्णालयात सादर. देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा, फौजदारी गुन्हा लपवल्याप्रकरणी न्यायालयाकडून जामीन मंजूर. आणि कॉम्रेड पानसरेच्या हत्येला 5 वर्ष पूर्ण, कार्यकर्त्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. आता बातम्या सविस्तराने. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्याने सतत चर्चेत असतात. आजही त्यांनी शिवनेरी गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर वीजमाफीचा प्रस्ताव अजित पवार यांच्या समोर ठेवल्यानंतर काय बोलतात पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधी कुठं काय बोलतील याचा नेम नाही. शिवनेरी गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर वीजमाफीचा प्रस्ताव अजित पवार यांच्या समोर ठेवला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की आता सगळंच जर माफ करायला लागलो तर कपडे काढून मला जावे लागेल, यामुळे आपल्याला झेपेल तेवढंच करायचं, असे स्पष्टीकरण यावेळी पवार यांनी दिले. इतर पण वेगवेगळ्या प्रकारे आमच्या भावकीने दशरथरावांनी सांगितले पवारांनी, दादा वीज बिल माफ करा, आता सगळंच जर माफ करायला लागलो ना तर सगळंच आता कपडेच काढून जावं लागेल. दादा वीज बिल माफ करा, आता सगळंच जर माफ करायला लागलो ना तर सगळंच आता कपडेच काढून जावं लागेल. साधारण आपल्या तिजोरीला किती झेपल ते पाहायचं असतं, त्याच्यामुळं दमादमाने चाला. एकदम सगळं काही त्याच्यामध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातनं जे पाहिजे, जसं मगाशी सांगण्यात आलं की मराठा समाजाने आरक्षण मिळण्याच्या करता भव्य मोर्चे काढले, त्याच्यातले जे काही गुन्हे दाखल झालेले ते मागे घेण्याच्या बद्दल, अशा ज्या काही गोष्टी वेगवेगळ्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दल जरूर आपण सगळेजण लक्ष. PCPNDT कायद्याचा भंग होणारे विधान कीर्तनातून केल्याने अडचणीत आलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी बुधवारी वकिलांमार्फत जिल्हा रुग्णालयाला आपला खुलासा सादर केलाय. खुलासा सादर करण्याची आज शेवटची तारीख होती, मात्र याबाबत पूर्ण गुप्तता इंदोरीकर यांचे वकील शिवडीकर यांनी पाळली आहे. PCPNDT सल्लागार समितीचे प्रमुख जिल्हा शल्य चिकित्सक असतात, मात्र या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी असतील, यामुळे त्यांना हा खुलासा सादर करण्याऐवजी जिल्हा रुग्णालयातील अपघात कक्षातील उपस्थित डॉक्टरांकडे खुलासा सादर केला. त्यानंतर इंदोरीकर यांच्या वकील प्रतिनिधीने तिथून काढता पाय घेतला. तसेच त्यांनी नोटीसला दिलेल्या उत्तरातील सादर केलेल्या खुलाशात नेमके काय उत्तर दिले याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली नाही. येत्या 2 दिवसात इंदोरीकर महाराज याविषयी बोलणार असल्याची माहिती आहे. नोटीसच्या खुलाशातील तपशील कळू शकले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी आज नागपूरच्या कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला असून मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री शेखर बावनकुळे उपस्थित होते. निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 20 फेब्रुवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 2014 निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी 2 गुन्हे लपवल्याचा आरोप नागपुरातील वकील सतीश उके यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची सुनावणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. यापूर्वी 3 वेळा फडणवीस यांनी न्यायालयात व्यक्तिगत उपस्थित राहण्यापासून विविध कारणास्तव न्यायालयाने सूट दिली होती. तरीही 4th न्यायालयाने फडणवीस यांना स्वतः उपस्थित राहून सूट देत ही शेवटची संधी असल्याचा उल्लेख केला आहे. ही जी संपूर्ण या ठिकाणी केस आहे 1994-95 ते 1998 दरम्यान, एक झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात कारवाई चालू असताना एक आंदोलन आम्ही केलं होतं आणि त्या आंदोलनातनं काही केसेस आमच्यावर झाल्या होत्या आणि त्या 2 प्रायव्हेट कंप्लेंट या माझ्याविरुद्ध झाल्या होत्या. त्या प्रायव्हेट कंप्लेंट नंतर आता संपलेल्या देखील आहेत, परंतु 2014 माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये त्या मेन्शन केलेल्या नाहीत. अशा प्रकारची केस माझ्यावर टाकण्यात आली. मी ती केस लोअर कोर्टामध्ये जिंकलो, त्यानंतर सेशन्स कोर्टाने ती रिमांड केली, मी पुन्हा हायकोर्टात गेलो, हायकोर्टात जिंकलो, ती सुप्रीम कोर्टमध्ये गेली, सुप्रीम कोर्टाने पुन्हा ती लोअर कोर्टाकडे पाठवली.
आणि आज लोअर कोर्टाने त्या संदर्भात मला समन केलं होतं माननीय सीजीएमच्या कोर्टाने. त्या कोर्टामध्ये मी हजर राहिलो होतो आणि त्यामध्ये मला पीआर बॉन्ड देऊन त्यांनी आता पुढची तारीख दिलेली आहे. माझ्यावर कुठलीही वैयक्तिक केस नाही. ज्या केसेस माझ्यावर होत्या त्या सगळ्या केसेस या कुठल्या ना कुठल्या आंदोलनाच्या केसेस आहेत आणि मी सगळ्या केसेस या माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये मेन्शन केल्या. त्यामुळे या दोन केसेस मेन्शन न करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. माझ्या वकिलाने त्यावेळेस जो निर्णय घेतला त्यानुसार ते ॲफिडेव्हिट तयार झालेलं आहे आणि सेक्शन 125 प्रमाणे इलेक्शन जिंकण्याकरता त्या इंटेन्शननी केस लपवणं अशा प्रकारचं कुठलंही याच्यामध्ये नाही. कारण या अशा केसेसही नाहीत की ज्याच्याने कुठला माझ्या इलेक्शनवर फार परिणाम होईल. मी दोन्ही वेळा 14 आणि आता 50% वर मतं घेऊन निवडून आलेलो आहे आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर मांडेन आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे मला त्या ठिकाणी न्याय मिळेल. मी पुन्हा एकदा सांगतो माझ्यावरच्या सर्व केसेस या सार्वजनिक जीवनामध्ये लोकांकरता संघर्ष करण्यातूनच तयार झालेल्या केसेस आहेत. इतर कुठल्याही केसेस माझ्यावर नाही. याच्या पाठीमागे कोण आहे हे मला देखील माहिती. कॉम्रेड पानसरेच्या हत्येला आज 5 पूर्ण झाले. त्यानिमित्तानं पुण्यात ज्या ठिकाणी दाभोळकरांची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून पानसरेंना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजाला अंधश्रद्धेपासून दूर ठेवण्यासाठी पानसरे दाभोळकर कलबुर्गी यांनी अनेक जनजागृतीची कामे केली आणि कर्मकांडाच्या विरोधात नेहमी आवाज उठवत राहिले. पण काही कर्मठ लोकांनी त्यांच्या या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांची दुर्दैवी हत्या केली. पण त्यांचे अनुयायी त्यांचे काम पुढे सातत्याने करत राहिले आणि आज पानसरेंच्या 5 स्मृती दिनानिमित्त आज दाभोळकर यांच्या हत्येच्या ठिकाणी एकत्रित येऊन त्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच माणूस मारता येतो पण विचार मारता येऊ शकत नाही असे नारे देत आदरांजली वाहिली आहे. पानसरे यांच्या मृत्यूला आज 5 झालेले आहेत. 5 त्यांच्या खटल्याबाबत आरोपी पकडलेले गेले आहेत. पण त्याचे जे सूत्रधार आहेत डॉक्टर दाभोळकर पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश ह्या सर्व खुनांच्या मागं एकच शक्ती आहे असं आम्ही वारंवार सांगत होतो. आता की कॉम्रेड पानसरे यांच्या खुनाला आता 5 होऊन गेलेली आहेत आणि मृत्यूही लोटले सगळ्यांचे. 4 महत्त्वाचे हे जे खून झालेले आहेत त्या विचारधारांच्या बद्दल आपण जर का विचार केला तर आपल्या देशाला जर का खरोखर विज्ञानवादच मिळाला नाही आणि कुठल्या तरी कपोलकल्पित गोष्टींच्या भोवती आपला समाज आणि नवी पिढी घडवली तर ज्या स्पर्धात्मक जगामध्ये विश्वगुरु होण्याची स्वप्न आपला देश आत्ता बघतो आहे ते होणं अशक्य आहे जवळजवळ. त्याच्यामुळे विज्ञानाची कास ज्या माणसांनी रुजवली त्या डॉक्टर दाभोळकरांना जर का या समाजामध्ये इथं भर दिवसा मारलं जातं आणि समानता म्हणजे सर्व प्रकारची आर्थिक सामाजिक समानता त्याचप्रमाणे इतिहास कसा बघायचा या नजरेकडे बघणारे कॉम्रेड पानसरे यांना मारलं जातं तर धर्मचिकित्सा करणाऱ्या कलबुर्गी आणखीन गौरी लंकेश यांची पण हत्या होते. आपल्याकडे इतका जो धर्म आहे जो सनातन म्हणून अर्थ लावतायत त्या प्रकारचा आपला धर्मच नाही आहे. जो अत्यंत प्राचीन धर्म आहे आणि मानवाला वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनातनं मुक्त करणारे विचार ज्या धर्मांमध्ये होते त्या धर्मांची मूळ स्रोत या आपल्या देशामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये बौद्ध परंपरा आहे, चार्वाकांची परंपरा आहे, लोकहितवादींची परंपरा आहे आणि या प्रत्येक परंपरा चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्धसुद्धा लढलेल्या आहेत. त्यांना झगडावं लागलेलं आहे ते पुढे सुरू झालेली संतांची चळवळसुद्धा. या सगळ्या परंपरांना जर का कोणी सहजपणे आम्ही मान पिरगळून टाकू गोळ्या घालू आणि नष्ट करू अशा भ्रमात असतील तर आज या कुठल्याही संघटनेचं काम थांबलेलं नाही आहे. स्मार्ट सिटीत प्रत्येकजण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
समाज माध्यमांवर चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होत असल्याची माहिती पसरवली जात आहे। ही माहिती अफवा असून अशी चुकीची माहिती पसरवण्याची राज्य सरकार गांभीर्याने दखल घेत आहे। तसेच सायबर क्राईमकडे या संबंधी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले। राज्यामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय चांगला चालत असताना चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची राज्याला झळ पोहोचत आहे। या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे गुन्हेही दाखल केले गेले अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे। शासनाच्या योजनेच्या माध्यमातून असताना सध्या पोल्ट्री उद्योग या लोकांना एवढंच आश्वासित करतो, या खात्याचा मंत्री त्यांना कोरोना व्हायरस बद्दल जो चुकीचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आला त्याच्यावर नुकसान झालं त्याबद्दल खात्याचा मंत्री नाही तर मी फार गंभीर आहे। कालही यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला याचं मी अवगत करून दिलं। आम्ही शासनाकडनं क्राईम त्या ठिकाणी असलेला क्राईम ब्रँचकडे सायबर क्राईमकडे आम्ही त्या ठिकाणी FIR दाखल केलेला आहे। तो FIR दाखल झालेला आहे, त्याची त्या ठिकाणी कारवाई होणार आहे। संध्याकाळी आज 4 वाजेपर्यंत आम्ही कुठपर्यंत पोलो इन्स्टिट्यूशन याची सुद्धा आपल्याला माहिती प्राप्त होणार आहे। आणि ज्या माणसांनी हा जो उद्योग केलेला आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला फटका पडलेला आहे त्याला आम्ही नक्कीच त्याच्यावर शासन करू अशा प्रकारे आपल्याला सांगतो। कोरोना व्हायरस हा कधीही चिकनमधून कोंबड्यांमधून आले नाही आहे, हे तेवढं जगातलं असलेलं तंत्रज्ञान आणि हमी आपल्याला आणून देतो। वाढती महागाई कमी कधी होणार आणि अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न साधारण प्रत्येक व्यक्तीलाच पडलाय। त्यातच आता पुन्हा घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने महिलांचं बजेट बिघडलंय। वाढती महागाई आणि गॅसचा वाढदर विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करत चुलीवर भाकऱ्या करून निषेध करण्यात आलाय। देशात सध्या महागाईचा फटका हा वाढत चालल्याचे चित्र आहे। दिवसेंदिवस वाढती महागाई नागरिकांच्या डोक्याला ताप ठरतीये। पेट्रोल डिझेल गॅस सारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू यांची किमती दिवसेंदिवस वाढत आहेत। सामान्य नागरिकांना महागाईचा पुन्हा एकदा झटका बसलाय। सर्व महानगरातील घरगुती इंडियन गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ घोषित करण्यात आली आहे। इंडियन ऑइलनं विना अनुदानित 14 किलो गॅस सिलेंडरच्या किमतीत 144.50 रुपये 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे। ही वाढ आजपासून लागू झाली आहे। यापूर्वी 1 जानेवारी 2020 रोजी घरगुती गॅसच्या किमतीत वाढ घोषित करण्यात आली, त्यामुळे महिलांचा बजेट पुन्हा एकदा कोलमडलंय। गॅस दरवाढच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल तयार करून भाकरी थापण्यात आल्या। वाढती दरवाढी पाहता नागरिकांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ येत असल्याची टीका देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार भूमिमुक्त आंदोलनांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। त्यानंतर रिपाईंच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यावेळी माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, रिपाईंचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ॲडव्होकेट मंदार जोशी, संपर्क प्रमुख अशोक कांबळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, निलेश अलाट, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, सोनाली लांडगे, मीनाताई गालटे, मोहन जगताप, सुनांबी शेख, सुनीता वाघमारे, वसंत बनसोडे, मंगल राजगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली। झोपडपट्टी पुनर्वसन नियोजनेत 500 स्क्वेअर फुटाची घरे द्यावीत, झोपडपट्टी नियमित करावी, झोपडपट्टी धारकांसाठी सरकारी आणि निमसरकारी योजना लागू कराव्यात, भूमिहीनांना 5 एकर जमीन द्यावी, केंद्रातील आणि राज्यातील मागासवर्गीय अनुशेष भरावा, बेरोजगार भत्ता द्यावा, महिलांवरील अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। या मागण्यांसाठी राज्यभर रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे। शासनाने या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलने केली जातील। आज आम्ही आंदोलन करत आहोत, ह्याच्या मागं पण भरपूर वेळा आम्ही आंदोलनं केलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर पण गेल्या महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं की आमच्या मागासवर्गीय लोकांना कामापासून वंचित ठेवलं जातं आणि
गोरगरिबांना कामं मिळत नाही हे ठेकेदारी पद्धतीने केलेलं आहे, ते ठेकेदार पद्धत बंद झालं पाहिजे. मुलांना आणि महिलांना मुलींना हे कामं भेटत नाही, त्यांना परमनंट म्हणून जे काम भेटत नाही ते मिळलं पाहिजे. आणि सरकाराला अजून एक विनंती आहे की मागासवर्गीय लोकांना जे शिक्षणामधून वंचित ठेवलं जातं, ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही आणि फी भरपूर असतं, ते आपल्या मागासवर्गीय मुलांना भरता येत नाही, त्याच्यामुळं मागं पडावं लागतं. म्हणून हे सरकाराला आमची मागणी आहे की मागासवर्गीय लोकांना भरती व्हावं, कामामध्ये असू किंवा शिक्षणामध्ये असू, ह्या मागासवर्गीय लोकांना त्याचं जे हक्क आहे ते मिळलंच पाहिजे. जर मिळलं नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करून आम्ही ते हे करू. आणि तसेच SRAबद्दल गेल्या वेळेस पण आम्ही आंदोलन केलं होतं, SRAबद्दल 370 square feet देत आहेत, त्याला आपले मागासवर्गीय लोक मान्य नाही आहेत. 500 square feet हे प्रत्येक झोपडपट्टी स्लम एरियामध्ये हे 500 square feet मागणी आमची आहे, त्याप्रमाणे मिळालं तरच आम्ही तिथून हलू, नाही तर आम्ही तिथंच आम्ही बसून आंदोलन करू, हे आमचं निषेध मागणी आहे. मागासवर्गीयांचा जो बॅकलॉग आहे ते वर्षानुवर्ष हे कुठलंही शासन जरी आलं तर ते भरलं जात नाही, त्यामुळं मागासवर्गीयांवर तो अन्याय अत्याचार होतो आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टीमध्ये राहणारा जो माणूस आहे तो त्यांना शासनाच्या वतीने नुसत्याच नवीन नवीन योजना दाखवतात, SRAच्या नाव गोंडस नावाखाली योजना राबविण्याचा प्रयत्न करतात, परंतु अनेक वर्षापासूनची जी रिपब्लिकन पक्षाची जी मागणी आहे की 500 square feet घर हे मिळालं पाहिजे, तर त्याच्या अनुषंगाने कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षे झाले कित्येक विद्यार्थी असे आहेत की जे बेरोजगार आहेत, तर त्या बेरोजगार विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने भत्ता वगैरे चालू करण्याच्या संदर्भातली ही एक आमची प्रमुख मागणी आहे. अशा विविध असंख्य मागण्याच्या अनुषंगाने आजची ही निदर्शनं या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या सरकारला जाब विचारण्यासाठीच या निदर्शनाच्या वतीने विविध जे प्रश्न आहेत आता ज्याप्रमाणे मी विशद केले तर त्या सर्व प्रश्नांचा मार्गी लागण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन आयोजित केलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वेगात मोटार चहाच्या दुकानात शिरली, दैव बलवत्तर असल्याने मोठा अपघात टळला असून सुदैवानं जीवितहानी झाली नाही आहे. घटनेत 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी निगडी पोलीस दाखल झाले असून वाहन चालकाला ताब्यात घेतलंय. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात भरधाव वेगात असलेली मोटार व्हॅन चहाच्या दुकानात शिरली. ही घटना आज सकाळी 9:45 सुमारास घडली. या घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान भरधाव वेगातील व्हॅन चालक हा दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न असताना नियंत्रण सुटल्याने व्हॅन दुकानात शिरली. चहा प्यायला थांबलेल्या व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढला. दैव बलवत्तर असल्याने जीवितहानी टळली आहे, परंतु घटनेत काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण परिसरात एका व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आणि त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करत 2 गावांच्या मध्ये फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस घटनेचा तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळुंबरे गावात ओढ्याजवळ गावच्या महिला पोलीस पाटील आरती बंडलकर यांना एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत काहीतरी संशयास्पद बाब असल्याची माहिती मिळाली. महिला पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती तात्काळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी गाठत पाहणी केली असता खताच्या पोत्यात मृतदेह आढळून आला. पोटापासून खालची बाजू तीक्ष्ण हत्याराने अर्धवट कापलेल्या अवस्थेत अंदाजे 35 ते 40 वयाच्या पुरुष जातीचा मृतदेह पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह अर्धवट असल्याने अज्ञात इसमाने खून करून मृतदेह साळुंबरे गावाच्या हद्दीत टाकला असल्याने पोलिसांच्या अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज पुन्हा उरलेला शव दुसऱ्या गावच्या हद्दीत सापडला, परंतु या घटनेत संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गावात पिंपरी चिंचवड पुणे शहरात या ठिकाणी या खुनाच्या संदर्भात काही पुरावा मिळतोय का हे शोधण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पोलिसांना काहीच आढळून आले नाहीये. मात्र यातील आरोपीने पोलिसांना खुला आव्हान दिल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे, परंतु पोलिसांनी ही तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली आहेत. घटनेचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत. 35 ते 40 वयाच्या पुरुष जातीच्या मानवाचा अवयव कमरेपासून खाली जो बिंबीपासून खाली दोन्ही पायासह मिळून आला. आम्ही डॉक्टरांच्या मदतीने त्याचं हे करून PM करून
आम्ही आज रोजी शिरगाव पोलीस चौकी गुन्हा नंबर 60/2020 भादवी कलम 302 असा नोंदवून आम्ही तपास करत आहे. सदरचा गुन्हा हा की कोणीतरी अज्ञात शस्त्राने धारदार शस्त्राने त्याला कमरेच्या वरती तुडून जीवे ठार मारले म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आता आम्ही त्याचा गुन्ह्याचा तपास करत आहोत की हा सदरचा मृत्यूदेह मानवी अवय कोणी मिसिंग आहे का अशा वर्णनाचं त्याचं त्यांनी निसमिस असलेली त्याची अंडरवेअर की त्याचा कलर आहे की विटकरी रंगाची लक्स विनस कंपनीची फुल अंडरवेअर आहे तो आता सध्या आमच्याकडे एक धागा आहे त्याच्या आधारे आम्ही आता तपास करत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात म्हणजे की जवळचे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन इथे काही मिसिंगच्या अशा वर्णनाच्या किंवा वयाच्या व्यक्तींचे पुरुष त्यांचे मिसिंग आहे का पुणे सिटीमध्ये पण आम्ही ते चेक करत आहे. तसेच आजूबाजूला रायगड जिल्हा आहे शेजारी आमच्या परत नगर जिल्हा आहे नगर जिल्ह्यात पण मिसिंगचा शोध घेऊन काही इसमाच्या आम्ही ओळख पटवल्यानंतर सदर इसमास कोणी मारले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शिवनेरी गडावर आयोजित कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांचं वेगळं वक्तव्य. इंदोरीकर महाराजांचा खुलासा चोरी चोरी चुपके चुपके जिल्हा रुग्णालयात सादर. देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा फौजदारी गुन्हा लपवल्याप्रकरणी न्यायालयाकडून जामीन मंजूर. आणि कॉम्रेड पानसरेच्या हत्येला 5 वर्ष पूर्ण कार्यकर्त्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. याबरोबरचे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.